we will be starting with the next story of unit 9, that is Amandeep's Rainbow. Where you have to put your fingers on the line and you have to repeat after me. Amandeep's Rainbow. It was raining outside. Amandeep was fast asleep, dreaming of rainbows. She woke up to look out of her window. There was a huge bright rainbow across a clear blue sky. Okay, now here this story is of Anandi. Okay, now what is the name of this girl? Anandi. Okay, humko likhna hoga aage Anandi. Now it was raining outside. Anandi was fast asleep, dreaming of rainbows. आनंदी काय करत होती? आनंदी खूप छान गार झोपलेली होती आणि बाहेर काय होत होतं? पाऊस पडत होता. It was raining outside. Okay? And आनंदी was fast asleep. आणि ती कशाचं स्वप्न बघत होती? रेनबोचं. What is mean by rainbow? What is mean by rainbow? Rainbow म्हणजे इंद्रधनुष्य. ओके, दिस इज कॉल्ड एज रेनबो. ओके, नाउ शी वॉक अप टू लुक आउट ऑफ हर विंडो. ती जागी झाली, ती उठली आणि ती कशाच्या बाहेर बघितलं? तिने विंडोच्या बाहेर. ओके, नाउ देअर वॉज अ ह्यूज ब्राइट रेनबो अक्रॉस अ क्लियर ब्लू स्काय. ठीक आहे, जेव्हा तिने त्या खिडकीच्या बाहेर बघितलं तिला काय दिसलं? व्हॉट शी हॅव सीन? अ ह्यूज ब्राइट रेनबो. ठीक आहे, ह्यूज म्हणजे काय? खूप मोठा. आणि त्याचे कलर्स कसे होते? एकदम स्पष्ट दिसत होते. ठीक आहे, ह्यूज ब्राइट रेनबो अक्रॉस द क्लियर ब्लू स्काय. ठीक आहे, स्काय कसा होता? ब्ल्यू, एकदम क्लिअर स्काय. म्हणजे पावसाचं वातावरण नव्हतं. पाऊस पडून गेल्यावरती जे वातावरण असतं, म्हणजे ते क्लाउड्स कसे असतात, स्काय कसा असतो? ब्ल्यू स्काय. ठीक आहे, क्लिअर ब्ल्यू स्काय मध्ये आपल्याला काय दिसतं? रेनबो दिसतो. ठीक आहे, नाव आनंदी रॅन आउट टू द गार्डन विथ मिली, हर फेवरेट कॅट. नाव व्हॉट इज, विच एनिमल इज दिस? दिस इज cat. But what is the name of that cat? Millie. What is the name of the cat? Millie. And she is favorite cat of Anandi. ठीक आहे, ही एक cat आहे. ओके, आनंदीची favorite cat, तिचं नाव काय आहे? Millie. ओके, now next Anandi loves to draw and paint. ठीक आहे, आनंदीला पेंटिंग, ड्रॉइंग करायला, म्हणजे चित्र काढायला खूप आवडत होते. टुडे शी वॉन्टेड टू पेंट द फ्लावर्स ऑफ हर गार्डन विथ द कलर्स ऑफ द रेनबो. ठीक आहे, ती झोपेत न उठली, तिने काय बघितले बाहेर? एक मस्तसा, एक छानसा मोठासा रेनबो बघितला. ठीक आहे, आणि ती कुठे पळाली? गार्डन मध्ये पळाली. बरोबर गेली विथ हर फेवरेट कॅट मिली. तिचे फेवरेट कॅट मिली बरोबर गेली. ठीक आहे, तिला ड्रॉइंग काढायचं आणि पेंटिंग म्हणजे कलर्स द्यायला, ड्रॉइंग काढायला तिला खूप आवडायचं. सो टुडे शी वॉन्टेड टू पेंट द फ्लावर्स ऑफ हर गार्डन विथ द कलर्स ऑफ द रेनबो. ठीक आहे, ना तिच्या गार्डन मध्ये जे फ्लावर्स होते तिला ते काय करायचे होते? पेंट करायचे. पेंट मीन्स तिला त्या फ्लावर्सला कलर द्यायचे होते. कोणत्या कलर्सनी? रेनबोच्या कलर्सनी. ओके, शी वॉन्टेड टू पेंट द फ्लावर्स विथ द कलर्स ऑफ रेनबो. ओके, शी कलर वन फ्लावर विथ द वॉयलेट. ठीक आहे, तिने एक फ्लावर कशावर कशाने कलर केला? वॉयलेट. ठीक आहे, वॉयलेट कलर. Another with the indigo. ठीक आहे, and another with the indigo of the rainbow. Rainbow म्हणजे
and leaves with the green. These leaves, leaves म्हणजे काय पानं. She colored the leaves with green colors and one with the orange. One with the orange. आणखीन एक तिने फ्लावर जे होतं ते कशाने कलर केलं? Orange ने. Okay? Violet,
इंडिगो, ब्लू, ओके इंडिगो, वायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, ऑरेंज, रेड एंड येलो. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. Okay, 7 colors of rainbow: violet, indigo, blue, green, orange, red and yellow. Okay, now let's talk. Have you ever seen a rainbow? Tumhi kadhi rainbow lo bagitla hai? Yes or no? Yes. Goat.
Now mud. Mud म्हणजे चिखल. Can you see the mud? Here. Okay. This is mud. Sun. Can you see the sun? Yes. Here is the sun. Now roses. Can you see the roses? गुलाबाचे फुल? No. Can you see the pot? No. M-A-T, mat. Satranji, can you see the mat? No. Okay? In this way, you have to circle this in your textbook. Now, next question. This you might have already done, but still, join the dots from A, capital A small A to capital Z small Z and see what you can create. What you have to do? You have to just join the dots from A to Z. Okay? This is B, C. H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, and Z. Now, what is this? What you have created? This is a butterfly. This is a butterfly. Okay. Now here, this will be for your homework. Okay. Now in the given space, trace the rainbow and color it. Now this is rainbow. Okay. You have to trace it like this. These are dotted lines. Are here. Here you have to trace the dotted lines, and we have to give the colors of the rainbow. In the previous question, were the reading is fun. त्याच्यामध्ये आपण we have written the names of the rainbow's colors. Okay, we have to give the rainbow colors in this. Okay, this is for your homework. And in fact, this is also your homework. Let's write S, T, U and V. You have to just stress it. S, T, U and V. Okay? You have to stress it. Now, while giving the colors, you have to say aloud the names of the colors of the rainbow. If suppose you give your yellow color, then you have to say yellow. Je je colors tumhi dilele ahe, you have to say the name of the color. Okay, while filling the color. Okay, now I think you have understood it, understood the lesson. Now next page, there is a let's make a riddle. Riddle म्हणजे काय? कोडं. Let's make a riddle. Okay. Now use am or have in the blanks. Okay. Now I will tell you. Am, am. कधी यूज करायचं? जेव्हा एकच जण असेल तेव्हा. ठीक आहे? एकासाठी वापरत असेल तर एम. ठीक आहे? अँड हॅव. हॅव कधी? जेव्हा आपल्याला दोन गोष्टींसाठी किंवा खूप जास्तांसाठी बोलायचं आहे तेव्हा काय वापरायचं? हॅव. ठीक आहे? नाव आय डॅश व्हाईट इन कलर. नाव फ्रॉम दिस पिक्चर. ओके, फ्रॉम दिस पिक्चर विच ॲनिमल इज दिस? शिप. ओके, पिक्चर वर तुम्हाला काय आलं? इट इज अ शिप. नाव आय डॅश व्हाईट इन कलर. व्हॉट इज द कलर ऑफ द शिप?
white color च what is this wool ठीक है एक पेक्षा जास्त आहे खूप सारे आहे म्हणून have I have wool on me now what am I इथे काय येणार am मी कोण आहे what am I and what is the answer I'll write it here answer is I am a ship. Okay? Answer is I am a ship. Okay, in this way we have completed our unit 9 second story. Means totally we have completed unit 9. On WhatsApp group, I will give you homework. Okay? Till the time, you have to watch this video carefully and you have to read the story for 2 times.